महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उर्मिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेली 10 वर्ष सर परशुराम महाविद्यालयात उर्मिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. उर्मिया महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवांतर्गत कला नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रम सुरू असताना सर परशुराम कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुबोध भावेंशी प्रश्न उत्तरे केली. साधका संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा. थँक यू. ते म्हणतात ते पुणे बिहारी म्हणतात आम्हाला सगळ्यांना. पुण्यावरून आलेले जे ऍक्टरचे लॉट आहेत त्या सगळ्यांना ते पुणेरी बिहारी म्हणतात. ते म्हणतात की लोणावळ्याच्या पलीकडे तुम्हाला यूज नाही केलं पाहिजे. तर मी त्यांना म्हणतो की पण मग टॅलेंटचं काय करणार, ते तर लागणार ना तुम्हाला, अट्टी इकडनंच मिळणार. त्याने टाळ्या मिळवण्यासाठी नाही, मला खरंच हे वाटतं की आपल्याकडे टॅलेंट आहे म्हणून. दिग्दर्शन अभिनय की लेखन सद्यस्थितीत हा फार अवघड प्रश्न आहे, कारण आता मला तिन्ही गोष्टीतला माझा इंटरेस्ट खूप वाढला आहे. त्यामुळे आता त्या तिघा तिघांना त्यांच्या त्यांच्यातलं सॉल्व्ह करू देत मग मी तुला सांगेन. कॉलेजमधली जी मैत्री असते ती कुठेतरी हरवली आपली असं वाटतं, प्रत्येकाला वाटत असतं. तर तीच मैत्री कशा पद्धतीची असते आणि काय असते कॉलेजची मैत्री आता मुलांकडनं जाणून काय सांगशील तुमच्या कॉलेजच्या लाईफबद्दल? कॉलेजमध्ये खूप एन्जॉय करते, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खूप आहे. मेरा नमस्कार, तुझं नाव काय? माझं अभिषेक नाव. ओके, कुठल्या वर्गात शिकतोय? मी आता FYB कॉमला. आतापर्यंत तुझा कॉलेजचा प्रवास कसा आहे? मी 2 वर्ष झाली या कॉलेजमध्ये. ओके. आणि एवढं भारी, म्हणजे डेजचे फक्त दिवस एवढे भारी असतात की मस्त. क्लास करत नसेल डेजला येतो असं काय एवढं नाही. तुझी आरशी आली तरी? आरशी आली ना, तिला शोधतोय पण अजून सापडलेली नाहीये. काय तुला उर्मीमधनं काय शिकायला भेटलं? उर्मीमधनं आता मुलांमधला जल्लोष खूप पाहायला मिळतोय आणि एन्जॉय करतात. आमचं उद्या जर शिवपालखी असल्यामुळे त्याच्यामुळे उद्या तर खूप बाजार असणार आहे. त्याच्यामुळे शिवपालखीचं प्लॅनिंग काय केलं असतं? शिव आता उद्या तर आपली त्या आपल्या कॅन्टीन वाचणार तर मिरवणूक निघणार आहे, म्हणजे पालखी निघणार आहे तिकडनं ते आपल्या शिवाजी पुतळ्यापर्यंत. शिवपालखीमध्ये काय काय करतो तुम्ही? शिवपालखीमध्ये आरती असते आपली, परत सगळेजण फेटे प्लस सगळे एकच आहे, एकच लुक मध्ये ट्रेडिशनल असतो परत आपण उद्या. माझा अनुभव असा की सगळं कॉलेज फुल कलरफुल झालंय. एरवी जे सिरियस वातावरण असतं, लाईक ही उर्मी म्हणजे आमच्यासाठी खूप सुंदर, म्हणजे आमच्या आयुष्यात एक नवी उर्मी निर्माण करणारी उर्मी. सगळ्यांना एकत्र, म्हणजे जे इव्हन एक्झाम पिरियडमध्ये फक्त कॉलेजमध्ये येतात यावेळी सगळेच एकदम येतात कॉलेजमध्ये आणि सगळ्यांशी एकदम लाईक फोटो शूट वगैरे खूप छान वाटतंय. काही झालं की नाही शांतपणे उभं राहतो. तुझी आरशी आहे काही? उर्मीबद्दल तुम्हाला सांगू लागतात? उर्मी आता मी पहिल्यांदा दिल्ली बाहेर टाऊनचा एक टीनेजर शिकायला आलो, त्यामुळे कॉलेजमध्ये आलं त्या उर्मी इथं सगळे शोज होतात, ट्रेडिशनल वेस्टर्न आणि सगळ्या संस्कृती पाळल्या जातात. परत मी कॉलेजमध्ये आल्यामुळे इथं शिक्षण शिवाजी महाराजांची आरती पण होती, शिवाजी महाराजांची आरती खूप चालली. कॉलेजची गॅदरिंग खूप, मला माझ्या उर्मी एन्जॉय करायला. केशव चांडेले आहे, अनुजी हार्स.
बात है जिस कारण इस मैं बताऊँ तो मेरे अगर टैलेंट की बात करें मैं सिंगिंग कर सकता हूँ, मिमिक्री कर सकता हूँ, मैं स्क्रिप्ट राइटिंग करता हूँ, मैं एक्टिंग करता हूँ। आपको कौन सा एक्टर पसंद है? मुझे अक्षय कुमार। अक्षय कुमार की मिमिक्री कर सकता हूँ। लेकिन बेहतर रहेगा कि मैं सुनील शेट्टी का करूँ, मैं बेहतर कर सकता हूँ। तुम मुझे भूल जाओ यार, नहीं मैं अरिजीत सिंह का बहुत बड़ा फैन हूँ, बहुत बड़ा, बहुत बड़ा, और मैं हमेशा उसी के वो तो दिखता ही है बड़ा है। उनका एक गाना है वो मेरे को बहुत पसंद आया। बड़ा है इसलिए पसंद है? नहीं, वो अच्छा गाते हैं इसलिए। तो एक गाना था उनका, दिल मजबूर क्या कीजे, दास सुबोध भावेंनी त्यांना आलेला उर्मी कार्यक्रमाचा अनुभव जनवार्ताला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला। माझा या कॉलेजमधला प्रत्येक अनुभव खूप चांगला आहे, कारण मुळात ज्या संस्थेचं हे कॉलेज आहे त्या संस्थेचं मी विद्यार्थी आहे शिक्षण प्रसारक मंडळीचा, त्यामुळे एस पी कॉलेज किंवा शिक्षण प्रसारक मंडळीची कुठली वास्तू, मुंबईतला रुईया कॉलेज असेल, आमचे नूतन मराठी विद्यालय असेल, या सगळ्यांबरोबरच एक वेगळाच ऋणानुबंध आहे, कारण मी लहानपणापासून ह्या संस्थेचा विद्यार्थी, त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतरसुद्धा माझे खूप मित्र ह्या कॉलेजमध्ये होते, माझे शाळेतले पण होते, ज्या लोकांना बघत मी नाटक करायला लागलो तेही माझे कलाकार मित्र ह्या कॉलेजचे होते। सो त्या कॉलेजमध्ये येऊन एक उर्मीसारखा फेस्टिवल की जो मुळात मुलांचा फेस्टिवल आहे, आणि मला खूप वाईट वाटलं होतं की जेव्हा गॅदरिंग ही संकल्पना अनेक कॉलेजेसमधून बंद झाली होती, पण पुन्हा एक उर्मीसारखा फेस्टिवल असेल की 10 वर्ष हा महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवात मुलांचेच वेगवेगळे गुण लोकांसमोर पुन्हा एकदा त्याच मुलांसमोर येतात, मग कोणी चित्रकार असेल, कोणी हस्तकार असेल, कोणी वेगळ्या काहीतरी प्रकारची स्पर्धा करणार असेल, जशी आज एक मुलगी बुद्धिबळ स्पर्धेत रशियामध्ये जाऊन पहिली आली, एक मुलगा गोव्यामध्ये जाऊन पहिला आला, तर मला असं वाटतं की मुलांमध्ये कितीतरी गोष्टी घडलेल्या असतात ज्याचा शोध अशा प्रकारच्या महोत्सवातून लागतो आणि अतिशय उत्साही अशा वातावरणामध्ये या उर्मीची सुरुवात झाली आणि त्याचं उद्घाटन सुबोधांच्या मुलाखतीने झालं ही आमच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे। शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूतन मराठी विद्यालयाचे ते माझे विद्यार्थी आहेत, त्यामुळे आल्यानंतर त्यांना इथे निश्चितच आनंद झाला आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की सपशी नातं माझ्या मित्रमैत्रिणी आणि यांच्यामुळे खूप घट्ट आहे आणि इथे या आवारामध्ये मी रमतो। त्यांनी 12वीची त्यांची आठवणही यामध्ये सांगितली। उत्सुकता होते की सरांबद्दल की सर काय बोलतात आणि सर्व मुलांनी शांततेने ते ऐकलेलं आहे आणि त्यांनी जे आपले स्वतःचे अनुभव जे शेअर केलेले आहेत ते अनुभव अगदी बोलके होते आणि ते म्हणजे रिअल होते, त्यात असं खोटेपणा काही नव्हता आणि ते ऐकून फार आनंद झाला की इतकी मोठी व्यक्ती असून आपलं जेव्हा सत्य सांगते त्यात एक फार सत्यता असते आणि ते ऐकून फार आनंद झाला।